नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं STI RCP ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय म्हाडा भरतीचे पेपर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि याच्या आधी म्हाडाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत नॉन टेक्निकल, ते आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्ही नवीन असाल आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणी म्हाडाचा कोर्स आहे, म्हाडाची टेस्ट सिरीज आहे. अजूनही तुमच्याकडे 2-5 दिवस असतील तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणच्या त्या PDF घेऊन त्या सोडवा, त्याची प्रॅक्टिस करा, तुमचे 5 ते 10 मार्क्स वाढू शकतात शेवटच्या टप्प्यामध्ये. चला या ठिकाणी आपण जातोय आजच्या या पेपरकडे. हा 2014 चा 100 प्रश्न 200 गुणांसाठीचा हा पेपर झाला होता. प्रश्न कसे असतात फक्त तेवढं मला त्या या ठिकाणी तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे. प्रश्नांची पातळी काय असू शकते म्हाडाच्या पेपरला ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. बघा काय या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. पहिला प्रश्न आहे जगत अधिक ईश्वर, काय हो संधीवरचा प्रश्न आहे. संधीचे 3 प्रकार जर तुम्हाला माहीत असेल, एक म्हणजे व्यंजन संधी, दुसरी म्हणजे पहिली स्वर संधी, दुसरी व्यंजन संधी, नंतर मग ती विसर्ग संधी आहे, अनुनासिक संधी आहे. या ठिकाणी हे माहीत असेल तर मग हे जगत अधिक ईश्वरचं उत्तर काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. काय होतं त थ द, बघा इथे तृतीय व्यंजन संधी म्हणून एक असतं, तृतीय व्यंजन संधी म्हणजे आपण क च ड त प जे म्हणतो ना, क च ट त प म्हणजे क ख ग घ घ च छ झ झ न ट ट ड ड न त थ द ध न प प भ म त थ द. तृतीय व्यंजनमध्ये काय होतं, पहिल्या व्यंजनाबद्दल तिसरं व्यंजन येतं. इथे जे त आलेलं आहे ना ह्याच्याऐवजी द आलं पाहिजे, मग इथे हे तर चुकतं. जगत अधिक ईश्वर आहे म्हणजे इथे दीर्घ हे आला पाहिजे, दीर्घ वेलांटी किंवा ऱ्हस्व वेलांटी आपण त्याला खरं म्हणजे दीर्घ आली पाहिजे, जगदीश्वर अशा पद्धतीचं या ठिकाणी हे उत्तर पाहिजे होतं. 4 नंबरचं उत्तर ते थोडंसं हे चुकतं आहे त्यांचं, इथे दीर्घ दिलं आहे आणि खाली ऑप्शनमध्ये ऱ्हस्व दिलं आहे, खरं म्हणजे ते प्रश्न रद्द झाला पाहिजे तो, पण ते उत्तर दिलेलं आहे. पुढचा मुद्दा तुमच्यासमोर एक हे विचारलेलं आहे, क्रियापद असणारं वाक्य खालीलपैकी विद्यार्थी क्रियापद असणारे वाक्य सांगा. बघा तुम्हाला विद्यार्थी म्हटलं की काय मी शिकवलेलं आहे. क्रियापदाचे प्रकार आहे काय, कोणकोणते 4 प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजे. एक म्हणजे स्वार्थी क्रियापद तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जे की फक्त काळाचा बोध करून देतं, सरळ सरळ वाक्य असतं. दुसरं या ठिकाणी आज्ञार्थी, हे फार महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये आदेश आहे, आज्ञा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी, विनंती, इच्छा वगैरे ते याच्यामध्ये असतं विद्यार्थीमध्ये. आणि त्याच्यानंतर जर अट असेल तर त्याला आम्ही म्हणतो संकेतार्थी वाक्य, ओके जर तर वगैरे असं काही असेल तर. हे 4 प्रकार आहे. मग इथे तुम्हाला विद्यार्थी विचारलाय तो घरी गेला, कृपया घरी जा, त्याने घरी जावे, तो घरी जाईल तर बरे होईल. इथे तुमच्या लक्षात येतं की अरे नेमकं काय आहे उत्तर. तो घरी गेला, बघा सरळ स्वार्थी वाक्य आहे, कृपया घरी जा आज्ञार्थी वाक्य आहे, त्याने घरी जावे विद्यार्थी वाक्य आहे, तो घरी जाईल तर बरं होईल हे संकेतार्थी वाक्य. बघा मी तुम्हाला 4 प्रकार सांगितले, 4 प्रकाराची ही 4 उदाहरणं आहे. तुम्हाला सांगितलं होतं सरळ की विद्यार्थी ओळखा, वा वी बी, बस तुम्हाला हेही मी सांगितलं इथे की वा वी बे जर असेल तर ती विद्यार्थी आहे, याच्या इतका सोपा प्रश्नच नाही दुसरा मराठीमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. पुढचा प्रश्न काय आहे, बघा निसर्गातून मला आनंद अनुभव मिळाले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा. लिंग ओळखा निसर्ग. आता बघा लिंग ओळखताना आम्ही सर्वनाम तो ती ते वापरतो. काय म्हणणार तुम्ही, तो निसर्ग, ती निसर्ग, की ते निसर्ग, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, उभयलिंग, सरळ सरळ येते तो निसर्ग तुम्ही म्हणणार आहात. पुल्लिंगी शब्द या ठिकाणी आहे. पुढे माळ्याने या शब्दाची विभक्ती ओळखा. बघा ने नेयशी निशी ही नावाचे प्रत्यय तुम्हाला माहिती आहे, प्रत्यय पाठच असले पाहिजे, प्रथमाला प्रत्यय नसतातच. द्वितीय आणि चतुर्थीला सला ते सला नाते आहे. पुढे मग तुमच्या समोर या ठिकाणी आलं पाहिजे लगेच की बाबा उत्तर काय येतं, कशाचे हे प्रत्यय आहेत. 4 नंबरचा हा प्रश्न होता, इंटरेस्टिंग प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही नेयशी निशी ही कशाचे प्रत्यय आहे, तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक वचनी आणि अनेक वचनी, ते आम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग चतुर्थी आणि द्वितीयचे प्रत्यय हे समान असतात, हा प्रश्न आलाय. सलाते सला नाते, ओके. आणि या ठिकाणी मग पुन्हा याच्यात द्वितीयचा प्रत्यय केव्हा म्हणायचं, चतुर्थीचं केव्हा म्हणायचं ते कळायला पाहिजे. इथे ऊन हून हे प्रत्यय आम्हाला इथे लक्षात ठेवायचे, ऊन हून. पाठच विभक्ती मी तुमच्याकडून पाठच करून घेतल्या. STI RCP ॲप्लिकेशनला ज्या विद्यार्थी मित्रांनी कोर्स घेतलाय त्यांना ती पाठच झालेलं असणार आहेत, पण लेक्चर्स बघितले असतील तर, नाहीतर मग आपलं फक्त घेतलंय पूजा करायला तसं नको.
मला पूजा करणारी नाही आवडत, ओरिजिनल अभ्यास करणारी पाहिजे, फक्त तप्पीने यायची पुस्तकांची किंवा 2 दिवस उड्या मारायच्या आणि नंतर झोपायचं ते नाही चालणार, ते काही कामाची नाही. बघा पुढे काय, माधव कंजूस आहे या वाक्याचे नकारार्थी खालीलपैकी काय होईल. काय होईल, कंजूस नाही, कंजूस आहे असे नाही, उधळ्या नाही, माधव उधळ्या व कंजूस नाही. तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे बाबा इथे काय उत्तर येऊ शकतं. बघा तुम्हाला नकारार्थी होकारार्थी करायचं आहे ना, इथे विरुद्ध शब्द वापरावा लागतो. आणि इथे कंजूसचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर तो उधळ्या आहे. कंजूस आहे याचा अर्थ तो उधळ्या नाही आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे हे मुद्दे. तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा हा प्रश्न बघितलेला असेल. पुढे उरग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा म्हणजे प्रश्न कोणत्या टॉपिकवर येत आहेत, तुम्हाला एवढे फक्त प्रश्न वाचून जाणार नाही, तुम्हाला हे टॉपिक करावं लागतील, तुम्हाला समानार्थी शब्द करावा लागतील, तुम्हाला नकारार्थी वाक्य करावं लागतील, तुम्हाला वाक्याचे प्रकार करावे लागतील, तुम्हाला संधी करावं लागेल, तुम्हाला नाम करावं लागेल. या प्रश्नामधून हे कळतं की म्हाडाला आलेला हा पेपर आहे. बस अजून याच्या पुढची आपण हा पेपर पूर्ण घेणार आहोत पुढच्या सेशन्समध्ये. तुम्ही नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि आपलं STIRCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला असे अनेक लेक्चर्स भेटतील क्वालिटीचे स्टडी मटेरियलसह. आणि या PDFसुद्धा आपण तिथे अपलोड केली तुमच्या कोर्समध्ये. तुम्ही सगळी PDF 100 प्रश्नाची PDF त्या ठिकाणी सोडवू शकतात. ओके, उरगचा समानार्थी शब्द काय, उदर, साप, सुवर्ण, आंबर, उरग, उरग हा प्रश्न फसवणारा आहे. हा हे काही एवढा सोपा समानार्थी शब्द नाही आहे, हा शब्द अवघड आहे. याचं उत्तर येतं साप. मग आम्ही आंबर कशाला म्हणतो, सुवर्णासाठी आम्ही सोने हा शब्द आहे. ओके, मला वाटतं आणखी हेम हा शब्द आहे ते आम्हाला कळायला पाहिजे. उदरसाठी आम्ही पोट म्हणतोय, उदरनिर्वाह पोट हे समानार्थी शब्द आहे. पुढे चांदणीला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. चांदणी समानार्थी नसलेला शब्द कोणता, कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका, तारका. चांदणीला समानार्थी शब्द तुम्हाला नसलेला त्या ठिकाणी सांगायचं 7 चे उत्तर 4. बघा कौमुदी आहे समानार्थी शब्द, ज्योत्स्ना आहे समानार्थी शब्द, चंद्रिका आहे, तारका नव्हे, तारका नव्हे, नसलेला शब्द. म्हणजे तुमच्या या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर कौमुदी म्हणजे चांदणे, संवाद कौमुदी. कुणाचं साहित्य मला सांगा, काय ते वृत्तपत्र आहे की काही लेखन आहे, कुणाचं, एक महान आधुनिक भारताचे जनक आम्ही त्यांना म्हणतो. ज्योत्स्ना, चंद्रिका, तारका नव्हे, तारका नव्हे. पुढे जातोय मी, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय, बोके संन्यासी. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. ढोंगी माणूस, भोळा माणूस, विरागी माणूस, उदार माणूस, बोके संन्यासी नावामध्येच बरेच काही या ठिकाणी सामावलेलं आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे. बघा बोके संन्यासीला आम्ही ढोंगी माणूस असं म्हणतो. काय म्हणतोय, ढोंगी माणूस असं म्हणतोय. इंटरेस्टिंग. पुढे जातोय आपण पुढच्या मुद्द्याकडे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नांकडे. बघा इथे तुम्हाला विचारलेलं आहे चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी, आता तुम्ही यावर्षी भारताचं कोणतं वर्ष साजरं करतोय, आपण कोणता महोत्सव साजरा करतोय, भारतीय स्वातंत्र्याला किती वर्ष झाली, ते तुम्ही सगळे बघत असणार आहात जर तुमची नजर चापड लावलेली नसेल समजा डोळ्याला तर. मग इथे दिलंय तुम्हाला 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणायचं, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणायचं, 65 वर्षाला हिरक महोत्सव म्हणायचं, 100 वर्षाला शताब्दी महोत्सव म्हणायचं. चुकीची जोडी शोधा. काय चुकीची जोडी काय आहे इथे प्रश्न, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. बघा 25 वर्षाला आम्ही रौप्य म्हणतोय, यस बरोबर आहे. 50 वर्षाला आम्ही सुवर्ण म्हणतोय, यस बरोबर आहे. इथे मात्र इथे 60 पाहिजे होतं, 60 वर्षाला आम्ही हिरक महोत्सव म्हणतोय. आणि इथे जे भारताचं जे चालू आहे सध्या त्याला आम्ही आता अमृत महोत्सव म्हणतोय. अमृत जे की 75 वर्ष पूर्ण झाली आमच्या स्वातंत्र्याला आणि 100 वर्षाला शताब्दी, म्हणजे 3 नंबरचं विधान या ठिकाणी काय होतं, चुकीचं होतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पुढे खालीलपैकी समान अर्थाचे वाक्प्रचार कोणते, प्रश्न बघा. इंटरेस्टिंग प्रश्न, मजा या प्रश्नामध्ये. असे प्रश्न, अशा प्रश्नांचा सराव झाला पाहिजे. माडाची भरती देत आहेत, माडाचा पेपर देत आहेत, तुम्हाला सेम याच पद्धतीचे प्रश्न दिसतील. काय मग या ठिकाणी म्हटलेलं, बघा प्रतिज्ञा करणे, कच खाणे, विडा खाणे, निषेध करणे, विडा उचलणे, राष्ट्रगीत म्हणणे, समानार्थाचे वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचे. खाली दिलं आहे मग 1, 2, 1, 5, 3, 1, 2, 4. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, 10 नंबरचा. बघा इथे जर बघितलं तुम्ही मित्रांनो, प्रतिज्ञा करणे, कच खाणे वेगळं आहे, विडा खाणे, खाणे हा विषय इथे वेगळा आहे, निषेध करणे, विडा उचलणे. बघा इथे प्रतिज्ञा करणे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करण्याचं ठरवलंय, विडा उचलणे म्हणजे सुद्धा तुम्ही तेच म्हणू शकता. हे दोन विधानं
इथे बरोबर येत आहेत. समान अर्थ आहे दोन्हीमधूनही. काहीतरी डेडिकेशन दिसतंय तुम्हाला, काहीतरी ध्येय तुमचं ठरलेलं दिसतंय. पुढच्या मुद्द्याकडे मी जातोय. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. बघा काय म्हणतोय हा प्रश्न. दिलेल्या पर्यायातून योग्य क्रियापद व्हर्ब निवडून वाक्य पूर्ण लिहा. इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या समोरचा हा प्रश्न आहे, इंग्रजी व्याकरणाचा प्रश्न आहे. तुम्हाला इथे लिहायचे सीमा डॅश डॅश स्वांग. सीमा इज स्वांग. सीमा सिंग अस्वांग. सीमा सिंगिंग अस्वांग. सीमा सिंग्स अस्वांग. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. काय येईल हो? बघा या ठिकाणी हा प्रश्न जर बघितला तुम्ही, सीमा सिंग अस्वांग. सरळ 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 साधं आहे. पुढे हत्तीच्या आवाजाला इंग्रजीत काय म्हणतात? बघा इंग्रजी व्याकरणावरचे शब्दसंग्रहावरचे प्रश्न म्हणतोय मी याला. हम्स लॉब्स रोअर्स ट्रम्पेट. हत्तीचा आवाज, हत्ती इलेफंटचा आवाज आहे, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असा हा प्रश्न आहे मित्रांनो. त्याला आम्ही ट्रम्पेट्स असं म्हणतो. हे रोअर्स, हे आम्ही सिंह वाघाचं जी गर्जना आहे त्याला आम्ही म्हणतो आहे. पुढे आर अँड यू कमिंग होम या वाक्यातील कोणते अक्षर कॅपिटल हवे? मजा आहे, मजा आहे या प्रश्नांमध्ये. असा जर अभ्यास तुम्ही केला असेल तर मग तुम्ही जिंकणार आहात. कॅपिटल कोणतं हवं? वाय, म्हणजे हे कॅपिटल हवं. यच, हे कॅपिटल हवं. आय, आय कॅपिटल हवा की ए कॅपिटल हवा? आता इथे जर बघितलं तुम्ही, तुमच्या समोर सरळ सरळ इथे आय ए आय ऑलरेडी दिला आहे, पण असं दिलेलं असतं तर तुम्हाला सरळ वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरपासून करतात. हा साधा नियम आहे, सोपा आहे. आणि इथे उत्तर मग तुमचं हे ए चाललं पाहिजे. सरळ सोपं आहे. पुढे चूज प्री प्रॉपर नाऊन फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ज. प्रॉपर नाऊन, विशेष नाम. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दिलेलं नाव जे असतं ना त्याला आम्ही विशेष नाम असं म्हणतो आहे. प्रॉपर नाऊन ओळखा असं म्हटलंय. गॉट बकरी शेळी. टायगर वाघ. काऊ गाय. मोती मोती. एखाद्या आम्ही कुत्र्याला नाव देतो, एखाद्या साबणीला नाव देतो, एखाद्या लहानशा कोणाला तुम्ही बाळालाही देत असाल, कोणी सांगता येत नाही कोण कशाला काय नावं देईल. ओके मोती विशिष्ट प्रॉपर नाव. विशिष्ट गोष्टीला दिलेलं घटना याला दिलेलं नाव जे आहे ते आम्ही प्रॉपर नाव म्हणतो. इथे तुम्हाला पुन्हा जोडी जुळवा असं म्हटलेलं आहे. ओके योग्य जोडी जुळवा अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला मॅच द पियर म्हटलेलं होतं. ए बी दिलेला आहे पण तो प्रश्न कटलेला दिसतोय मला या ठिकाणी. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 11 नंबरचा स्वराच्या मनात चांदणे या म्हणीशी जुळणारी म्हण म्हणजे समानार्थी म्हण म्हणूया आपण. स्वराच्या मनात चांदणे याला समानार्थी म्हण कोणती? दुरुन डोंगर साजरे. इकडे आड तिकडे विहीर. करावे तसे भरावे. खाई त्याला खाऊ कवी. स्वराच्या मनात चांदणे याला समानार्थी म्हण कोणती असं म्हटलंय. सरळ सरळ ज्याने काहीतरी चोरी केली आहे समजा त्याला भीती वाटणार आहे. मग इथे जर बघितलं तर मला वाटतं 4 नंबरचं उत्तर येईल. खाई त्याला खाऊ कवी. खाई त्याला खाऊ कवी. पुढे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव काय हा प्रश्न आहे. काय म्हणतो आम्ही यांना? बी म्हणतो, आरती प्रभू म्हणतो, अनिल म्हणतो, गिरीश. या प्रत्येकांचे नावं तुम्हाला माहीत असले पाहिजे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर देता आलं पाहिजे. बघा आम्ही बी यांना नारायण मुरलीधर गुप्ते म्हणतो. मग आरती प्रभू कोणाला म्हणतो आम्ही? चिंतामण त्र्यंबक खानोलकर मला वाटतं हे त्यांचं नाव आहे. अनिल कोणाला म्हणतो आम्ही ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. गिरीश कोणाला म्हणतो आम्ही ते माहीत असलं पाहिजे. मराठी व्याकरण आहे. एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण? एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण असा प्रश्न आहे. गोनी दांडेकर, विश्राम बेडेकर, शंकर पाटील, नासी फडके. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. फार अवघड नाही आहे पण याला बेसिक वाचन तर असलं पाहिजे. एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर यांचं पुस्तक आहे. पुढे बघा इथे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे याच्यापासून तुम्हाला. आणि मग त्याच्यातलं मधलं अक्षर शोधायचं आहे. इथे तास च य म. आता याच्यातून तुम्हाला म्हणजे बघा याच्यात वाचन किती आहे याच्यावर हे ठरतं. आमचं वाचन किती आहे कारण हे काही असं आपोआप नाही येते. इथे तुम्ही जर बघितलं मग मला आता माझ्या डोक्यात लगेच क्लिक झालं समय सूचकता असं क्लिक झालं. हे कसं जितकं जास्त वाचन तेवढं ओके. याला काही शॉर्टकट नाही आहे, काही कोणता कट नाही आहे ते. आणि इथे जर बघितलं मग तुम्ही तर मला वाटतं इथे सू हे उत्तर येऊन जातं. बरोबर उत्तर ते आलं पाहिजे. मी पुढच्या मुद्द्याकडे जातो आहे, पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे. पुढचा प्रश्न आहे घोडा या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? घोडा. घोडाशी समानार्थी नसलेला कोणता आहे? वारू वाजी अश्म अश्व म्हणजे विरुद्धार्थी. घोड्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी विचारलंय. आता तुम्हाला इथे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणजे समानार्थी नाही विरुद्धार्थी असो की नसो पण तो समानार्थी नाही आहे.
बघा, वारू म्हणजे घोडा, यस. वाजी म्हणजे घोडा, यस. आशो म्हणजे घोडा, यस. आश्म नाही, आश्म नाही. सरळ आहे. या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर येतं आहे. 15 प्रश्न बघितले, आपल्याला 60 प्रश्न बघायचे नॉन टेक्निकलचे. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ते पुढचे 15 प्रश्नांचे एक सेशन घेतो आहोत. तुमच्या कोर्सला STI RCP ॲप्लिकेशनला हे लेक्चर अपलोड होत राहतील. जे नवीन मित्र आहेत, सगळ्या PDF पाहिजे असतील तुम्हाला, सगळ्या पेपरच्या आपल्या तुम्हाला खूप सारे, आपण त्या ठिकाणी जवळपास 25 टेस्ट दिले आहे, 100 प्रश्नांच्या अतिसंभाव्य काही दिले आहे, काही स्पेशल म्हाडा दिले आहे, त्या सगळ्या जा डाउनलोड करा, सोडवा. शेवटचे 2-5 दिवस दररोजच्या 2-3 प्रश्नतरीका सोडवू शकता. तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच त्या ठिकाणी असाल तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा. टेस्ट सिरीज आहे, ऑफरमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि आपला अभ्यास सोपा करू शकता. चला, सगळ्यांना शुभेच्छा म्हाडाची या परीक्षेसाठी.